आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोविड एकोणीसची साखळी खंडित करण्यासाठी सरकारनं लागू केलेल्या एकवीस दिवसांच्या बंदचा आदेश मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या गृह गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्यांना याबाबतचे लेखी निर्देश दिले आहेत राज्य सरकारांनी पंधरा एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलत होते दिल्लीतील मधल्या संमेलनाला गेलेल्या नऊ हजार लोकांची ओळख पटली असून यापैकी चारशे जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा आढळून आला आहे आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली जणांना दिल्लीत विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आरोग्य विभागानं राज्यातली तीस शासकीय रुग्णालयं कोरोना विषाणू बाधित उपचारांसाठी विशेष रुग्णालय म्हणून घोषित केली आहेत या रुग्णालयात केवळ कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर उपचार केले जातील त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे राज्यात काल कोरोना विषाणूचे अठयाऐंशी नवे रुग्ण आढळून आल्यानं रुग्णांची एकूण संख्या चारशे तेवीस झाली आहे मुंबईतल्या सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत काल तिसरा कोरोनाचा रुग्ण आढळला दरम्यान या आजारामुळे राज्यात आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे बुलढाणा शहरातल्या एकतीस रुग्णांच्या तपासणी अहवालापैकी तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामधील एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे होम क्वारंटाईनचे शिक्के असणाऱ्या पंधरा जणांना उस्मानाबाद जिल्ह्यातून मुंबईकडे जाताना काल पुणे मुंबई महामार्गावर पकडण्यात आलं लॉकडाऊनच्या काळात एकतीस मार्चला हे पंधरा जण अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईहून उस्मानाबादला आले होते श्रीराम नवमी काल अत्यंत साधेपणानं साजरी झाली भाविकांनी कोणत्याही मंदिरात न जाता घरोघरीच श्रीरामाचं पूजन कलि याबरोबर ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार